युवा कवी जयदीप केराई याची सुंदर कविता आहे, सादर करतोय. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ती मला म्हणाली, जयदीप कवितेने भरत नाही रे पोटाची खळगी, सोड ती सणात. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ती मला म्हणाली, जयदीप कवितेने भरत नाही रे पोटाची खळगी, सोड ती सणात आणि मुक्त हो पैशाने जग जिंकण्यासाठी. आज तीच म्हणते चुकले रे मी, आज तीच म्हणते चुकले रे मी, पोटाची खळगे भरत नसली तरी तुझ्या कवितेने मनाची भूक भागते रे. आणि म्हणते कसे, हे बघ अख्खीची अख्खी पेटले रे मी, विजव रे मला तुझ्या कवितेने, नाहीतर जळून जाईन मी कापरासारखी. हे बघ अख्खीची अख्खी पेटले रे मी, विजव रे मला तुझ्या कवितेने, नाहीतर जळून जाईल मी कापरासारखी. संपव रे माझ्यातली उष्णता तुझ्या शीतल शब्दांनी, आणि जवळ घे मला शब्दांनीच घेऊन चुंबन. तुझ्या कवितेच्या बाहुपाशात राहायचंय मला एखादी ओळ बनून, तुझ्या कवितेच्या बाहुपाशात राहायचंय मला एखादी ओळ बनून, आणि अमर व्हायचंय मला पुस्तका पुस्तकातून कवितेसोबत तुझ्या. उजंबळून आलेल्या माझ्या संभोगी भावनेला आवर घालीन मी तुझ्या सामाजिक कवितेत मिसळताना, कारण मला माहिती आहे तू दगरशील. तुम्हाला मी म्हणेल तेव्हा कवितेने तुझ्या. उजंबळून आलेल्या माझ्या संभोगी भावनेला आवर घालीन मी तुझ्या सामाजिक कवितेत मिसळताना, कारण मला माहिती आहे तृप्त करशील तुम्हाला. मी म्हणेल तेव्हा कवितेतून तुझ्या. यावर मी तिला एवढंच म्हणालो, सामावून घेईन मी तुला कवितेत पण मला सांग. यावर मी तिला एवढंच म्हणालो, सामावून घेईन मी तुला कवितेत पण मला सांग. तुझ्या देहाच्या गुप्त दरीत माझे शब्द सांडले तर काय करू, ओठांवर लिहितोस की पोटावर म्हणून माझे शब्द भांडले तर काय करू, पोटावर म्हणून माझे शब्द भांडले तर काय करू. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ती म्हणाली मला, जयदीप कवितेने भरत नाही रे पोटाची खळगी, सोडती जाणार आणि मुक्त हो पैशाने जग जिंकण्यासाठी. आज तीच म्हणते चुकले रे मी, पोटाची खळगी भरत नसली तरी तुझ्या कवितेने मनाची भूक भागते, मनाची भूक भागते.